सरकारकडून प्रतिसाद नाही मिळाला तर हे आंदोलन आज जसं सुरू आहे त्याच्यापेक्षा जास्त उग्र पद्धतीने या महाराष्ट्र राज्यात सुरू राहील. कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठ्यांना कुंभ्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये व त्यांचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये. मराठ्यांना कुंभ्यांचे प्रमाणपत्र देणार नाही हे सरकारने लेखी द्यावं. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणार नाही हे आम्हाला सांगावं निधी नाही. आणि म्हणून त्या समितीमध्ये सुद्धा कुणबी आणि ओबीसी चा प्रतिनिधी त्याचा समावेश करण्यात यावा. नागपूरला उच्च तंत्र शिक्षण विभागाचे दोन हॉस्टेल खाली खिंडार होऊन आलेले आहे पडलेले आहे तर ते हॉस्टेल महाराष्ट्र राज्याने ओबीसी कल्याण विभागाला देऊन तिथे एक मुलांचं व मुलींचं हॉस्टेल सुरू करण्यात यावं. अशा प्रकारचे 21 प्रश्न जे आमचे ओबीसीचे आहेत त्या ते सर्व आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी मांडणार आहोत. या सर्व प्रश्नावर सरकारकडून जर आम्हाला सकारात्मक उत्तर मिळालं आणि आमचे सर्व पदाधिकारी समाधानी झाली तर त्यानंतर या आंदोलनाचा काय करायचं ते 29 तारखेला सायंकाळी आम्ही जाहीर करू. आणि जर आम्हाला सकारात्मक सरकारकडून प्रतिसाद नाही मिळाला तर हे आंदोलन आज जसं सुरू आहे त्याच्यापेक्षा जास्त उग्र पद्धतीने या महाराष्ट्र राज्यात सुरू राहील. इतर जिल्ह्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या त्या जिल्ह्याचे लोक त्या स्थानिक पातळीवरती त्या प्रकारचे ते निर्णय घेणार आहेत. काही जिल्ह्यांनी आपले प्रोग्राम आधीच घोषित केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना एकदम थांबवता येत नाही अशी त्यांची भावना होती. मग त्या जिल्ह्यातले ते पदाधिकारी कुठे निदर्शने आहे कुठे धरणे आहे कुठे काय आहे संपूर्ण राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. पण अशा शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन 29 तारखेपर्यंत अशाच प्रकारे सुरू राहणार आहे. आता 13वा दिवस आहे. या ठिकाणी ओबीसी समाजाच्या संविधानिक आणि न्याय्य मागण्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये मग ते नागपूर असो चंद्रपूर असो गोंदिया असो खामगाव असो जालना असो शहापूर असो वाडा असो मुंबई असो या सर्व ठिकाणी मोठे मोठे मोर्चे झालेले आहेत. खूप साऱ्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आलेले आहे. धरणे कार्यक्रम सुरू आहे. आणि या शृंखलेमध्ये आज दुपारी अंदाजे 1 वाजता महाराष्ट्र शासनाच्या वतीने या राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके माजी आमदार सुधाकरराव कोळे आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी शासनाच्या वतीने शासनाने जे आम्हाला 29 तारखेला दुपारी 2 वाजता सह्याद्री सभागृहावर चर्चेसाठी निमंत्रित केलेलं आहे त्याचं पत्र घेऊन ती मंडळी या ठिकाणी आली होती. ते अधिकृत पत्र आम्हाला आज मिळालं आणि आता ही चर्चा 29 तारखेला दुपारी 2 वाजता मुंबईला होणार आहे. त्याही सुद्धा केलेली आहे. परंतु मित्रांनो आम्ही सुरुवातीपासून जे म्हणतो आहे की ज्या मुद्द्याला घेऊन हे आंदोलन सुरू झालेलं आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे की दरांगे पाटलांनी आपलं उपोषण ज्या 5 अटी टाकून सोडवून घेतलं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाऊन ते सोडवलं त्याच्यातली जी पहिली अट होती की 30 दिवसाच्या आत महाराष्ट्र सरकार जर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ शकले नाही तर 31व्या दिवशी
या संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुंभ्यांचे प्रमाणपत्र देण्यात येईल. या अटीविषयी आम्ही पहिल्या दिवसापासून हेच म्हणतो आहे की महाराष्ट्र सरकारने कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठ्यांना कुंभ्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये व त्यांचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की दरांगे पाटलाचं स्थगित झालेलं आंदोलन कालपासून पुन्हा सुरू झालेलं आहे. आणि मग अशा वेळेस आता तर आम्हाला फक्त चर्चेला बोलवलेलं आहे आणि चर्चेला बोलवलेलं असताना आमचा जो प्रमुख मुद्दा आहे त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करायचं की काय करायचं याविषयी आम्ही दुपारी 3 वाजता आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि चर्चेअंती असा सामूहिकपणे सार्वजनिक निर्णय घेण्यात आला की आपल्या सर्वांच्या माध्यमातून काल आणि परवा आम्ही असं घोषित केलं होतं की जर रविवारपर्यंत सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं नाही तर सोमवारपासून या ठिकाणी अनेक ओबीसी पदाधिकारी कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसणार. पासून होणार आमरण उपोषण नागपूर येथे स्थगित करण्यात येत. मी स्थगित शब्द वापरतो, स्थगित करण्यात येत आहे. परंतु जे साखळी उपोषण मागच्या 13 दिवसापासून सुरू आहे हे साखळी उपोषण याचप्रमाणे 29 तारखेच्या चर्चेपर्यंत सुरू राहील. 29 तारखेला सरकारसोबत आमची चर्चा सकारात्मक होते की नकारात्मक होते मी आज सांगू शकत नाही. पण जर सकारात्मक चर्चा झाली आणि आमच्या ज्या काही 20-21 मागण्या आम्ही सरकारपुढे मांडत आहोत ठेवत आहोत, त्या दिवशी या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आले असताना त्यांच्यासमोर सुद्धा त्या आम्ही मांडल्या होत्या, त्या पुन्हा चर्चेमध्ये आम्ही सर्व घेऊ. त्यामध्ये पहिली आणि महत्त्वाची मागणी तीच राहणार आहे की कुठल्याही परिस्थितीत सरसकट वारंवार मी शब्द वापरतो मराठ्यांना कुंभ्यांचे प्रमाणपत्र देणार नाही हे सरकारने लेखी द्यावं, मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणार नाही हे आम्हाला सांगावं, ज्याप्रमाणे बिहार राज्याने ओबीसीची जनगणना केली त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातसुद्धा लवकरात लवकर सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी व तो आकडा घोषित करावा, देशात जनगणना व्हावी अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी. 50% अट रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी. महाराष्ट्र शासनाने अनेक दिवसापासून शासन निर्णय निघाला पण त्याची इम्प्लिमेंटेशन नाही, अंमलबजावणी नाही. आमचे 72 हॉस्टेल अजून सुरू नाही झाले, ते केव्हा सुरू करतात त्याची तारीख घोषित करावी. स्वाधार योजनेचा GR काढावा, काही कोर्सेसला स्कॉलरशिप नाही ती सुरू करावी. 2 GR असे आहे की ज्याच्यामध्ये प्रशासकीय पातळीवरती चुका झालेल्या आहेत, की 3 योजना असे आहे जिथे एक नॉन क्रिमिलियर ची अट आणि 8 लाख रुपयाची अट 2 अटी घातलेल्या आहेत. 8 लाख रुपयाची अट आम्हाला मान्य नाही, नॉन क्रिमिलियरची मान्याची दुरुस्ती करावी. मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेमध्ये ओबीसीला वगळल्या, केंद्राच्या योजनेत आहे राज्याच्या योजनेत नाही आहे, ते त्यांनी दुरुस्त करावं. आता या ओबीसी आंदोलनामध्ये अनेक आमच्या ओबीसी कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, ते गुन्हे बिनशर्त मागे घेण्यात यावे. आता जी शिंदे कमिटी सरकारने बसविलेली आहे त्या शिंदे समिती कशाकरता आहे की मराठ्यांना कुंभ्यांचे प्रमाणपत्र कशा प्रकारे देता येईल.